मध्ये मी आनंद मुळे तुमचे सर्वांचे स्वागत करतो. आरडीओ न्यूज महाराष्ट्राला यूट्यूब वर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व रहा आमच्याशी जोड प्रत्येक ताज्या अपडेट पाहण्यासाठी. आरडीओ न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्कात. छोटे पंढरपूर येथे वारकरी व जनसामान्यांची लाटली अलोट गर्दी. बेडकीन प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी असंख्य भक्तांच्या स्वागतासाठी छोटे पंढरपूर सज्ज झाले होते. मंदिर परिसरात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत. या काळात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. छोटे पंढरपूर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाळुंज MIDC परिसरातील पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला जिल्ह्यातील हजारो भाविक हजेरी लावतात. आषाढी भागवत एकादशीनिमित्त शुक्रवारी 12 जुलै पहाटे 5 वाजता विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती होऊन मंदिर भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. येथील मंदिर केवळ औरंगाबाद जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण मराठवाड्याच्या छोटे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दर्शनासाठी हजारो भक्त येत असल्याने रांगा लावण्यासाठी बॅरिकेड बांधण्यात आले आहेत. सर्व भक्तांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी हरिभाऊ नाना बगाडे, विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत खैरे, माजी खासदार अंबादास दानवे, जिल्हा अध्यक्ष अशा अनेक मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. रवींद्र गायकवाडसह RBM न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा.